पुणे अकोले बसमध्ये आळेफाटा येथून एक अल्पवयीन मुलगा एकटाच बसमध्ये चढला. तो हिंदीत बोलत होता, त्याला काहीही सांगता येत नव्हता. त्यामुळे बसचे चालक वाहक बस घेऊन संगमनेरच्या घारगाव पोलीस ठाण्यात पोहोचले. परंतु पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदारांना त्यांना सहकार्य अथवा कायदेशीर कारवाई करण्याऐवजी आपल्या पदाचा रुबाब दाखवत वाहक चालक आणि प्रवाशांनाच आरेरावी केली आहे. त्यामुळे पोलीस त्यांची जबाबदारी आणि कर्तव्य विसरलेत काय असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला होता. अकोले आगाराची पुणे अकोले बस क्रमांक MH 40 AN 8742 घेऊन चालक वाहक घारगाव मार्गे अकोले येथे जात होते. या बसमध्ये गर्दी होती. दरम्यान आळेफाटा बसस्थानकातून एक अल्पवयीन मुलगा बसमध्ये चढला. महिला वाहक तिकीट काढण्यासाठी त्याच्याजवळ गेल्या असता तो हिंदीत बोलला. त्याच्याकडे तिकीटाचे पैसे नसल्यानं महिला वाहकानं विना तिकीटाचा प्रवासी नको, तसेच लहान मुलगा आहे म्हणून स्वतःच त्याचे तिकीट काढले. त्यानंतर त्यांनी मुलाकडे अधिक चौकशी केली असता त्याला काहीही सांगता आलं नाही. त्यामुळे चालक वाहक बस घेऊन प्रवाशांसह घारगाव पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती देण्याचा प्रयत्न केला असता उपस्थित ठाणे अंमलदारानं वाहकासह वयोवृद्ध प्रवाशांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून हद्दीचा वाद उपस्थित करत प्रश्नांची सरबत्ती करत अरेरावी केली आहे आणि तुम्ही तिकीट का काढले असा प्रश्न उपस्थित केला. अखेर या सर्व प्रकाराला वैतागलेल्या प्रवाशांनी महिला बालकल्याण समितीशी संपर्क साधला आणि घडली आपबीती सांगितली. बालकल्याण समितीच्या सदस्य अॅडव्होकेट अमृता येवले यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घारगाव पोलिसांशी संपर्क साधून धारेवर धरत त्यांना कर्तव्याची आठवण करून दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष खेडकर पोलीस ठाण्यात हजर झाले आणि त्यांनी नोंद करून मुलाला ताब्यात घेतलं. तसेच नगर येथील बाल सुधारगृहात मुलाला पाठवण्यात आलं. त्यानंतर घारगाव पोलिसांनी उत्तर पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर मुलांच्या घरची ओळख पटली आणि तो मावशीकडे पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे राहत असल्याचं समजलं. मग पोलिसांनी ओतूर येथील नातेवाईकांना बोलावून मुलगा ताब्यात घेण्यास सांगितलं. काय म्हणणं काय येते त्यांचं पोलिसांचं? ते म्हणजे आमच्या आधी आहे, आम्हाला तू आमच्याकडे तक्रार करू नका, तुम्ही फाट्यावर घेऊन जा. त्याला बोटाला कुठं सोडणार म्हणून आम्ही घारगाव पोलीस स्टेशन आहे म्हणून त्याला इथं आणलेलं आहे. तर ते म्हणतात तुम्ही जिथून आणलंय त्याला तिथंच नेऊन सोडा. त्याचं तिकीट फाडलं का बाबा ते विदाऊट नको म्हणून. तर ते म्हणतात तुम्ही तुमची तिकीट फाडलं तर तुम्हीच नेऊन घाला त्याला तिथं आळेफाट्याला. रूट बदलायला तुम्हाला परमिशन घ्यावं लागेल ते सांगा. आणि आता दुसरीकडे आम्हाला रूट नाही चेंज करता येणार, आम्हाला हेच रूट नाही आणि पोलीस स्टेशन नाही आहे परत इथं जवळपास. एवढं एकच पोलीस स्टेशन आहे आणि इथं ते आम्हाला हकलवून दिलंय त्यांनी. पोलिसांनी हकलवून दिलं? हा हकलून दिलं, हकलून. आणि हा बघा छोटा मुलगा आहे, त्याला काही सांगता येत नाही. अरे तुरीची भाषा आणि अरे रवीची भाषा करताय ते. चालले होते आम्ही आलो देव नाशिक फाट्यावरून, पण आम्ही नारंगाला उतरलो. ही बस पकडली, आमच्या इकडे एकच बस जाणार आहे. एकच कुठे चालले तुम्ही? कुठे चाललेत? आता कोठ्याला चाललो आम्ही, माझ्या नातीला आणायला गेलो, पण आम्हाला एक बस असल्यामुळे नारंगाला उतरलो. ही बस आमच्या एकच बस जाते. मग आता प्रकरण काय घडलं? प्रकरण काय आलं आता तुम्हाला सांगतो. हा मुलगा चढलेला आम्हाला माहिती आहे, पण फाट्यावर चढला म्हणतात, पण गर्दी असल्यामुळे मॅडमला बुकिंग करता करता बोटा आला. बोट आल्यामुळं त्या मुलाचा त्याला काही अंदाजच कळला नाही. अंदाज कळला नाही ते म्हणलं आता मग तिकीट त्याने फाडलं. हे गोष्ट मान्य आहे, तिकीट नव्हतं फाडणार, पण फाडलं तर त्याला इथं पोलीस स्टेशन. आता एकच घारगाव आहे, दुसरं घारगाव नाही, म्हणजे दुसरं पोलीस स्टेशन आहे. ते म्हणले चला पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आम्ही काय बोललो, तुमचं जे आहे समजणे असं सावजाने सांगा. तुम्ही सरकारी नोकरगार आहे, आम्ही पण होतो, आम्ही रिटायर झालेलो आहे, पण अशी वार्ता करायची नाही. काय बोलले ते? एक तर फोनवरच बोलतो, अर्धा तास आम्हाला तिथं उभं राहून ठेवलं. काय काम आहे तुमचं? काय काम आहे ते आमच्या आधीत नाही. चला निघला, निघा बाहेर. बरं, निघा बाहेर आताच्या आता. ही काय बोलायची पद्धत आहे का त्यांची? गाडीतच थांबायचं, इकडे कशाला आणायचं? आता तुमचा जर मुलगा चुकला असला तर तुम्ही, कुणी जर चुकला तर ह्याच आधीत आणणार ना. मला काय म्हणायचं, ह्याच आधीत आणणार, दुसरं कुठं आणणे येणार तो? पोलीस स्टेशन काय? तुम्ही सांगा सौजन्यानी, पण आमच्याशी प्रवाशाची वार्ता सरळ करायची होती. आमचं हे म्हणणं आहे, आज आमचं 76 वर्षाची आमच्या बरोबर अशी वार्ता करायची त्यांनी. युपी काय? युपी मी किती तरी. मा और बाप काय? मा बाप काय तेरा? घर पे है क्या? तू आली फाटा कैसा? मामा मेरा घर जोड़ा. मामा जोड़ा? मामा नहीं छोड़ा. मामा नहीं छोड़ा. क्यों छोड़ा उधर आली फाटा? रात में छोड़ दिया था. और तू इस बस में क्यों बैठा? मामा किधर है तेरा? गांव गया. तू अकेला है इधर? हाँ.
तेरे को क्यों छोड़ा? क्या बोला? क्यों छोड़ा? क्यों छोड़ा? तेरे को इधर क्यों छोड़ा? मस्ती करता था करके छोड़ा? ज्यादा नहीं करता था, थोड़ा सा करता था, आकर इधर छोड़ दिया मेरे को। मस्ती करता था इसलिए छोड़ दिया तेरे को? रात को कहाँ सोया था? आली फाटा में सोया था। और अभी इस गाड़ी में बैठ के कहाँ जा रहा था तू? गाँव। गाँव का नाम क्या है तेरा? यूपी। यूपी में कहाँ? यूपी में गाँव। यूपी बिहार का उसमें गांव होगा ना तेरा, छोटा सा गांव। गांव का नाम क्या है? स्कूल में जाते है? स्कूल में जाते है क्या? तेरे स्कूल में आगे दे। अरे कोई तेरे अब्बा का नाम क्या है? अब्बा का नाम, अब्बा का नाम बताओ। गुड्डू शर्मा। शर्मा और माँ का? माँ का नाम पिंकी शर्मा। दरम्यान खून, मारामाऱ्या, चोऱ्या, दरोडे या सगळ्या घटना वारंवार घडत असतानाच दारूपासून ते गांजापर्यंत आणि गुटख्यापासून ते मटक्यापर्यंत सर्वच पठार भागात आलबेल सुरू आहे। तिथे पोलिसांना कर्तव्य आणि कायद्याचा विसर पडतो, मात्र कुणी तक्रार दाखल करायला गेल्यास पोलिसांना कायदा आठवतो अशी चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती। निदान सर्वसामान्य नागरिकांची ससे होलपट न करता न्याय द्यावा आणि आरोपींना पाठीशी न घालता तक्रारदारालाही न्याय द्यावा असंच बोललं जात आहे। हे स्थान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर।